प्रयत्नातून आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या पुरुषार्थातून हा रिंग रोड तयार झाला ते भारत सरकारचे मंत्री आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय नितीनजी गडकरी, सन्माननीय खासदार कृपालजी तुमाने, आपले लोकप्रिय आमदार समीरभाऊ मेघे, आमदार मोहनभाऊ मते, नगराध्यक्ष लताताई गौतम, सुधाकरराव कोहळे, परिणयजी फुके, अशोकजी मानकर, डॉक्टर श्री ए के शर्माजी, श्री अरविंद गर्भियेजी, श्री आशिष असाटीजी या ठिकाणी उपस्थित सर्व एनएचएआयचे अधिकारी ज्यांचा आपण सत्कार केला ते कंत्राटदार आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम मी आपल्या नागपूर जिल्ह्याच्या वतीने माननीय गडकरी साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो की हा अतिशय चांगला रिंग रोड केवळ आणि केवळ त्यांच्यामुळे आपल्याला मिळाला। हा केवळ रिंग रोड नाहीये तर जे आपलं नागपूर जिल्हा आहे आणि जो नागपूरचा वाढता व्याप आहे त्याच्याकरता ही एक लाईफ लाईन आहे। खऱ्या अर्थानं नागपूरचं जे काही पुढचं विकास आहे तो विकास या रिंग रोडच्या मुळे होणार आहे। एक अशा प्रकारचा रिंग रोड ज्यावेळेस बनतो त्यावेळी तो केवळ रस्ता नसतो तर त्या रिंग रोडमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढालीला चालना मिळते। आज आपण पाहतोय एका रिंग रोडमुळे जी कनेक्टिव्हिटी वाढली त्यामुळे निश्चितपणे आपल्याला हाउसिंग करता जागा उपलब्ध होते, वेगवेगळ्या उद्योगांकरता जागा उपलब्ध होते। या रिंग रोडच्या जवळपास मोठ्या प्रमाणात आपण बघितलं असेल वेअर हाउसिंग तयार झालेलं आहे, या ठिकाणी लॉजिस्टिक पार्क्स तयार झालेले आहेत। हा जो एक रिंग रोड आहे पुढच्या काळामध्ये जवळपास 1,00,000 कोटीची अर्थव्यवस्था तयार करू शकतो एवढी क्षमता या एका रिंग रोडमध्ये आहे। त्यामुळे हा केवळ झालेला रस्ता नाही आहे तर आपल्या जिल्ह्याच्या विकासामध्ये आणि जिल्ह्यामध्ये रोजगार निर्मितीमध्ये सगळ्यात महत्वाचं पाऊल हा आपला रिंग रोड ठरणार आहे। आणि मी नितीनजींचं याकरता देखील आभार मानेन की साधारणपणे रिंग रोड आपला आतापर्यंतचा अनुभव असा आहे की शहर आवाढव्य वाढतात आणि मग अगदी शेवटच्या क्षणी रिंग रोड हा त्या ठिकाणी बांधायला घेतला जातो, मग त्याची अलाइनमेंट नीट येत नाही, मग ती जागा एक्वायर होऊ शकत नाही, वर्षानुवर्ष तेच काम चालतं। पण अगदी योग्य वेळी नागपूरचा रिंग रोड हा नितीनजींनी हातामध्ये घेतला, अडचणी आल्या, खरं म्हणजे याचं काम नितीनजींच्या वेगाने कदाचित 3-4 वर्ष आधीच संपलं असतं, पण तेव्हाच्या कंत्राटदाराच्या अडचणी आल्या, त्या अडचणीतनं मार्ग काढून आणि हे जे नवीन कंत्राटदार आहेत बन्सल यांना अपॉइंट करून आणि हे काम अतिशय वेगाने म्हणजे गेल्या 2 वर्षात रिंग रोड